हाय मी सौरभ शिंदे आज आपण इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो म्हणजेच मर्टल टर्नओवर रेशो असं दुसरं एक्झाम्पल बघतोय याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ आपला झालेला आहे हा होतो मी नक्की पहा पहिलं नसेल तर ठीक आहे आणि एक दुसरं महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे काहीजण काय काही करतात की थोडंसं एक दोन मिनटं किंवा अर्धा व्हिडिओ पाहून थोडं समजलं असं समजून स्किप करून टाकतात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही लक्षात घ्या त्यामुळे नेहमी लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला ते समजण्यासाठी इझी होऊन जाईल ठीक आहे चला सुरुवात करूया आज आपण बघा तुम्हाला ह्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे प्रॉब्लेम नंबर टेन आहे ठीक आहे बघा हे जे आता बुक मी रेफर तुम्हाला करतो आहे हे मुंबई युनिव्हर्सिटी बुकमधला हा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आणि एक्झामलाही हा प्रॉब्लेम पडलेला आहे ठीक आहे बघा इन्व्हेंटरी रेकॉर्ड ॲशुरिया लिमिटेड शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन असं तुम्हाला दिलं आहे बघा त्यामध्ये तुम्हाला त्याने पर्टिक्युलर त्यामध्ये ओपनिंग स्टॉक परचेस क्लोजिंग स्टॉक दिले आहे त्यानंतर मटेरियल ए मटेरियल बी आणि मटेरियल सी दिले ठीक आहे प्रत्येकाचे त्यांनी वेगवेगळ्या तुम्हाला अमाऊंट आणि के जीमध्ये दिले ॲक्च्युअली इथे अमाऊंट दिल्या नाहीत बघा तुम्हाला जे काही सगळं दिलं आहे हे कसं दिलं आहे बघा के जीमध्ये दिले बरोबर किंवा लिटरमध्ये दिले बघा हे के जी आणि लिटरमध्ये दिले काय फरक पडेल कारण या व्हॅल्यू नाहीत आपण अमाऊंट घेतो लक्षात घ्या त्यामुळे हे जे केजी आहे ते कन्वर्ट रुपीजमध्ये करावं लागेल किंवा लिटर आहे ते कन्वर्ट तुम्हाला कशामध्ये करावं लागेल रुपीजमध्ये करावं लागेल पत्रिक तुम्हाला इथे खाली बघा हा इथे रुपीज ॲक्च्युली इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा इथे टू रुपीज घ्या टू रुपीज आहे आणि इथे टू पॉईंट फाय कसलं लिटर लिटरसाठी टू पॉईंट फाय दिले आणि जे के जीचा जो रेट आहे हा टू रुपीज आहे ठीक आहे म्हणजे हे के जी जे आहे त्यांना आपण टू रुपीज घेणार आणि लिटरसाठी किती घेणार टू पॉईंट फाय घेणार ठीक आहे बघू आपण कसं सॉल्व सॉल्व करायचं ठीक आहे बघा आता तुम्हाला माहितीच आहे मटेरियल टर्न ओवर रेस्टरचा फॉर्म्युला काय आहे तर मटरियल रेशोचा फॉर्म्युला काय तर मटेरियल कन्झ्युम म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम किंवा सीओ जी एस बोलतो आपण त्याला अपॉन ॲव्हरेज स्टॉक किंवा ॲव्हरेज इन्व्हेंटरी हां हा याचा फॉर्म्युला आहे बरोबर मग आधी आपल्याला पहिलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढावं लागेल त्यानंतर काय काढावं लागेल तर ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढावं लागेल ठीक आहे फर्स्टली आपण ते काढून घेऊया बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसते मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला दिला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक मागच्या मा व्हिडिओमध्ये पण आपण ते बघतलंच आहे ठीक आहे ओपनिंग स्टॉक किती आहे बघा तर इथे पहिलं आपण आहे ए बी सी आता तिघांचं प्रत्येकाचं वेगवेगळं काढलं बघा इथे ठीक आहे एचं पहिलं बघूया आपण तर एचं तुम्ही बदल इथे बघा तुम्हाला दिसतंय एचं किती आहे ओपनिंग स्टॉक आहे एक चारशे पर्चेस तेवी एक आहे तेवीस हजार आणि क्लोजिंग स्टॉक आहे चारशे ठीक आहे वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड आणि फोर हंड्रेड हे जिल्ह्या ते आपण इथे लिहून घेतलं फॉर्म्युलामध्ये फिलअप केलं अमाऊंट आपल्याला टू थाउजंड फोर हंड्रेड के जी हे मटेरियल ए मिळालं सेम आपण काय केलं बीचंही काढलं बीचं ओपनिंग स्टॉक आहे फोर हंड्रेड पर्चेस आहे टू थाउजंड टू हंड्रेड सॉरी टू थाउजंड टू हंड्रेड नाही येते टू ट्वेंटी टू थाउजंड आहे ॲक्च्युली ठीक आहे प्रिंटिंग मिस्टेक येते बघा बुकमध्ये ट्वेंटी टू थाउजंड घ्या ते हां बावीस हजार आपण इथे घेतले आणि मायनस किती टू थाउजंड फोर हंड्रेड केले म्हणजे ट्वेंटी थाउजंड लिटर तुम्हाला मटेरियल बी मिळालं ठीक से आहे सेम मटेरियल सीचं काढून घ्या हां हे जी अमाऊंट आहे ते फिलअप करायचे मटेरियल सीचं तुम्हाला वन थाउजंड फोर हंड्रेड के जी मिळेल समजलं हे मटेरियल कन्झ्यूम म्हणजेच कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम आपण काढलं येते हे झालं आता पुढे ॲव्हरेज इन्व्हेंटरी करतोय आपण आता बघा ॲव्हरेज इन्व्हेन्टीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग अपॉन टू मग ओपनिंग स्टॉक तुम्हाला किती दिला ते तर वन था ए मटेरियल एचा तर वन थाउजंड फोर हंड्रेड आहे बरोबर क्लोजिंग स्टॉक मटेरियल एचा फोर हंड्रेड आहे अपॉन टू करा मग तुम्हाला नाईन हंड्रेड के जी मटेरियल एचं ॲव्हरेज स्टॉक मिळेल सेम बीचं काढा लिटरमध्ये येईल आणि सीचंही काढ ते के जीमध्ये येईल आता हे कसे अमाऊंट कुठच्या फिलअप करायचे समजलं ना बघा इथे सगळं तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिले ना परचेस क्लोजिंग स्टॉक त्याच फक्त अमाऊंट एच्या बीच्या आणि सीच्या ह्या तिन्ही पण वेगवेगळ्या आहेत त्या इथे आपण फिलअप केल्या ठीक आहे के त्याने आपण इथे ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढून घेतलं फायनली आपण गेलं जो आपला फॉर्म्युला आहे मटेरियल टर्न ओवर रेशोचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲवरेज इन्व्हेंटरी त्यामध्ये आपण अमाऊंट फिलअप केला ठीक आहे बघा इथे आता इथे फक्त लक्षात घ्या मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला टू रुपीज दिले बघा जे मटेरियल के जीमध्ये त्याचा रेट किती टू रुपीज आहे मग टू थाउजंड फोर हंड्रेड आपण कॉस्ट ऑफ आप मटेर कन्झ्युम का काढलं हे के जीमध्ये त्याला इन्टू टू करा मग तुम्हाला इथे फोर थाउजंड एट हंड्रेड कसं मिळेल रुपीजमध्ये मिळेल ठीक आहे रुपीजमध्ये मिळालं सेम जे तुम्हाला ॲव्हरेज इन्व्हेंटरी दिले हे नऊशे आहेत हे के जीमध्ये त्याला इन्टू टू करा मग तुम्हाला इथे काय मिळेल वन थाउजंड एट हंड्रेड मिळेल रुपीजमध्ये हां मग हे डिवाईड करा फोर थाउजंड एट हंड्रेड अपॉन वन थाउजंड एट हंड्रेड तुम्हाला टू पॉईंट सिक्स्टी सिक्स हां टाईम असं किंवा टू पॉईंट सिक्स टाईम तुम्हाला हा रेशो मिळेल समजलं मटेरियल टन ओवर रेशो सेम बीचं काढा बीचं तुम्हाला लिटर दिलं आहे बरोबर लिटरचा रेट किती दिला आहे त्यांनी बघा ह्या लिटरचा आणि ह्याचा रेट बघा पुन्हा बघा कुठे दिलाय तो बघा इथे मी म्हटलं प्रिंटिंग मिस्टेक इथे टू रुपीज घ्या के जीसाठी आणि लिटरसाठी टू पॉईंट फाय घ्या हा रेट तुम्हाला इथे यूज करायचा आहे ठीक आहे बघा इथे यूज केला आपण सेम लिटरचा रेट टू पॉईंट फाय आहे हां मटेरियल कॉस्ट ऑफ आप मटेर आपण ट्वेंटी थाउजंड काढले त्याचं आणि वन थाउजंड फोर हंड्रेड ॲव्हरेज इन्व्हेंट्री काढले मटेरियल बीसाठी तर इंटू टू टू पॉईंट फिफ फिफ्टी केलं मग तुम्हाला इथे फिफ्टी थाउजंड आणि थ्री थाउजंड फाय हंड्रेड मिळालं ठीक आहे आणि ते डिवाईड करा तुम्हाला फोर्टीन पॉईंट ट्वेंटी एट किंवा त्याला फोर्टीन राऊंड फिगर करून घ्या फोर्टीन पॉईंट ट्वेंटी नाईन टाईम्स हा तुम्हाला मल्टर टनओवर रेशो मिळाला बीचा सेम सीचा कॅल्क्युलेट करा ठीक आहे वन पॉईंट झिरो एट टाईम मिळतोय चला मटर टर्न रेशो आपण काढला ठीक आहे हा टाईपमध्ये काढला जर तुम्हाला नंबर ऑफ डेजमध्ये काढायचं असेल बघा आपण इथे क्वेश्चनमध्ये बघूया तुम्हाला त्यांनी काय विचारले फक्त मटर टन रेशो विचारला आपण नंबर ऑफ डेजमध्येही काढूया ठीक आहे बघा येते पुढे तुम्ही बघू शकता मटेरियल टर्न ओवर रेशो नंबर ऑफ डेजमध्ये असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे तर नंबर ऑफ डेज इन, इन, तानौर तानौर इन था था, था था, था, अ इयर अपॉन मटेरियल टनओवर रेशो किंवा इन्व्हेंटरी टर्न ओवर रेशो मग नंबर ऑफ डेज इन अ इयर किती असतात तीनशे पासष्ट असतात ना थ्री सिक्स्टी फाय डेज असतात होल इयरला हां मग तीनशे पासष्ट अपॉन एचा आपण रेशो काढला बघा टू पॉईंट सिक्स सेवन काढला होता तो डिवाइड करा मग तुम्हाला बघा वन थर्टी सिक्स पॉईंट किती मिळते सेवन झिरो फोर मिळतात म्हणजेच राऊंड फिगर करा एकशे सदतीस दिवस हां वन थर्टी सेवन डेज मिळेल सेम मटेरियल पीसाठी पण तीनशे पासष्ट भागिले किती चौदा पॉईंट एकोणतीस हां तुम्हाला किती मिळेल पंचवीस पॉईंट चौपन्न म्हणजेच किती जवळपास सव्वीस दिवस आणि हे पण तीनशे पासष्ट भागिले एकशे एक पॉईंट शून्य आठ करा तीनशे सदतीस म्हणजेच तीनशे अडतीस डेज मिळेल आता जर तुम्ही हे तिन्ही व्यवस्थित बसलत हे समजा ना हे कुठून आला समजा ना वन पॉईंट झिरो एट फोर्टीन पॉईंट ट्वेंटी नाईन किंवा टू पॉईंट सिक्स्टी नाईन बघा इथे व्यवस्थित आहे आपण मासे आन्सर काढलेत ना हे तीन हां एक दोन तीन एचं हे एचं आहे हे बीचं आहे आणि सीचं आहे तेच आपण इथे खाली नंबर ऑफ डेजसाठी इथे फिलअप केलं इथे ठीक आहे आणि हे फाइंड आउट केलं तीनशे पासष्ट कुठचे तर नंबर ऑफ डेज इन अ इयर वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असतात हे समजलं मग तुम्हाला हे आन्सर मिळाले आता ह्याच्यामध्ये बघा कोणत्या जे मटेरियल आहे मटेरियल ए बी का सी कोणतं बेटर आहे कोणतं चांगलं त्याचा इन्व्हेटन वगैरे कोणाचा चांगलं आहे तर तुम्ही व्यवस्थित बसलंच त्याचा कमी डेज आता इथे तुम्ही जर बदलत रेशो बघा सगळ्यात जास्त आला आहे इथे इथे बघा रेशो सगळ्यात जास्त ज्याचा आला आहे म्हणजे कोणाचा जास्त आला आहे इथे बघा फोर्टीन पॉईंट ट्वेंटी नाही म्हणजे मटेरियल बी हे बेटर आहे कारण की बघा रेशो इथे जास्त आहे आणि त्याचा जो पिरियड आहे जर पिरियड तुम्ही बदलात तर बघा फक्त ट्वेंटी सिक्स डेज पिरियड येतो आहे ह्यांचा वन थर्टी सेवन किंवा थ्री थ्री एट हा पिरियड येतो आहे त्यामुळे बेटर कोण आहे तर मटेरियल डी हे कसं आहे बेटर चांगलं आहे त्याने विचारलं नाही कोणतं बेटर आहे मटेरियल किंवा कोणाचा रेशो चांगला आहे पण एक लक्षात घ्या जेवढं पिरियड कमी ना तेवढं ते तुमचा मटेरियल इन्व्हेंटरी रेशो त्याचा बेटर असणार आहे समजलं असं का तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे बघा कारण की बघा ना इथे जे तुमचं मटेरियल तुम्ही परचेस करताय ते सेल होण्यापर्यंत तुमचा जो पिरियड आहे हा कमी आहे त्यामुळे तुमचे जे इन्व्हेस्ट तुम्ही पैसे करता त्यामध्ये हां ते तुमचे लॉक होत नाही आहेत तुम्हाला ते बाकीच्या यूजसाठी तुम्ही करू शकता पण इथे बघा ना तीनशे अडतीस दिवस जर लागतात ते एका मटेरियलसाठी तर तुमचं जवळपास वर्षभर तुमचे पैसे तिथे अडकून राहिले समज म्हणून ते बेटर कुठचं आहे तर हे तुमचं मटेरियल बी द बेस्ट आहे ठीक आहे व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू